एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा सीबीआयने दाखल केलाय. एकेकाळी मुंबईतील ड्रग्ज माफियांचे कर्दनकाळ म्हणून ओळखले जाणारे एनसीबीचे माजी विभागीय संचालक अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर ड्रग्ज प्रकरणाच्या नावाखाली सेलिब्रिटींकडून खंडणी वसूल केल्याचा आरोप सीबीआयने केलाय. शुक्रवारी सीबीआयने समीर वानखेडे यांच्या मुंबईच्या घरावर छापा टाकला आणि त्यांची 13 तास झडती घेतली. 2 ऑक्टोबर 2021 रेव पार्टी दरम्यान क्वाड्रेलिया क्रूज ड्रग प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक केल्यानंतर समीर वानखेडे हे देशभर चर्चेत आले होते. पुढे या प्रकरणात आर्यन खान विरुद्ध कोणताही पुरावा सापडला नसल्यामुळे त्याला जामीन मिळाला. मात्र आर्यन खानला क्रूज ड्रग प्रकरणात अडकवण्यापासून रोखण्यासाठी 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी समीर वानखेडे यांच्या विरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणात लोकसेवका विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 7, 7A आणि 12 तसंच भारतीय दंड समितीच्या कलम 120B म्हणजेच गुन्हेगारी अटक आणि 338 म्हणजेच धमकीने खंडणी अंतर्गत FIR दाखल करण्यात आलाय. या छापेमारी संदर्भात वानखेडे यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली तेव्हा त्यांनी सांगितले, माझ्या निवासस्थानावर छापा टाकला आणि 12 तासांहून अधिक काळ माझी झडती घेतली. मात्र या छाप्यादरम्यान सीबीआयने 18,000 रुपये रोकड आणि मालमत्तेशी संबंधित काही कागदपत्र जप्त केली. मी सेवेत रुजू होण्यापूर्वी ही मालमत्ता खरेदी केली होती. इतकंच नाही तर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी माझ्या वडिलांच्या अंधेरी येथील घरावर छापा टाकलाय आणि माझ्या सासर घरी देखील छापा टाकल्याचं समीर वानखेडे यांनी सांगितले. मी एक देशभक्त असल्याने मलाही शिक्षा दिली जात असल्याचं म्हणत समीर वानखेडे यांनी आपली बाजू मांडली आहे.